तिलकनगर बाल विद्या मंदिर डोंबिवली ईस्ट स्टँडर्ड थर्ड सब्जेक्ट माय इंग्लिश बुक थ्री टॉपिक द सन अँड द विंड पार्ट टू इन द प्रिव्हियस विडिओ वी रीड धिस लेसन नाऊ इन धिस व्हिडिओ वी वी विल अंडरस्टँड दिस लेसन द सन अँड द विंड

ही ब्ल्यू अँड ही टॉस्ड अँड ही रश्ड ब्ल्यू मीन्स उडाला टॉस्ड मीन्स फेकले अँड रश्ड मीन्स धाव घेतली ही ब्ल्यूड ही ब्ल्यू अँड ही टॉस्ड अँड ही रश्ड तो उडाला त्याने फेकले आणि धाव घेतली थ्रो ट्रीज अँड गार्डन्स अँड हाऊसेस त्याने झाडांवरनं बगीच्यावरनं आणि घरांवरनं तो उडाला फेकले त्याने धाव घेतली ही स्कॅटर्ड थिंग्स हिअर अँड देअर स्कॅटर्ड मीन्स विखुरलेले त्याने सर्व वस्तू इकडे तिकडे विखुरल्या ही टीज्ड द सन टीज्ड मीन्स चिडवले त्याने सूर्याला चिडवले सी व्हॉट कॅन आय डू आय एम स्ट्रॉंगर दॅन यू आय डोंट थिंक सो सेट द सन बघा त्याने सूर्याला कसं चिडवलं आहे की बग व्हॉट कॅन आय डू मी काय काय करू शकतो आय एम स्ट्रॉंगर दॅन यू मी तुझ्यापेक्षा जास्त मजबूत आहे स्ट्रॉंगर मीन्स मजबूत आय डोंट थिंक सो सेट द सन सूर्य म्हणाला मला तसं काही वाटत नाही एस yes, आय एम परंतु वारा म्हणतो नाही तसंच आहे मी मजबूत आहे नो यू आर नॉट परत सूर्य म्हणाला नाही तू मजबूत नाहीस एस आय से yes, एस सेड द विंड परत वाऱ्याने त्याला प्रत्युत्तर दिलं एस होय मी मजबूत आहेच लुक ॲट द मॅन अन द फार्म तो म्हणाला बघ त्या शेतातल्या माणसाकडे बघ देअर्स अ बँकेट अराऊंड ही शोल्डर त्याच्या खांद्यावर ब्लँकेट पांघरलेले आहे आय विल मेक हिम थ्रो इट अवे मी त्याला ते फेकून देण्यास प्रवृत्त करू शकतो लेट्स लेटस सी सेट द सन चल तर बघूया आपण असं सूर्य म्हणाला देन द विंड स्टार्टेड ब्लोईंग ही ब्ल्यू अँड ब्ल्यू ही ब्ल्यू हार्ड आता वाऱ्याने व्हायला सुरुवात केली तो अधिकाधिक वाहू लागला जास्त वेगाने वाहू लागला ब्ल्यू हार्ड मीन्स जास्त वेगाने वाहू लागला बट द मॅन डीड नॉट थ्रो द ब्लँकेट अवे परंतु त्या माणसाने ते ब्लँकेट काही फेकू दिले फेकून दिले नाही इट्स सो विंडी सेड द मॅन हे खूपच वादळी आहे असं तो माणूस म्हणाला अँड रॅप द ब्लँकेट टाईट अराऊंड ही शोल्डर आणि त्याने ते ब्लँकेट अधिकच स्वतःच्या खांद्याभोवती गुंडाळून घेतले टाईटपणे अगदी जास्त गुंडाळून बसला तो द सन स्माइल्ड अँड सेट टू द विंड आता सूर्य हसला आणि तो वाऱ्याला म्हणाला नाव वॉच धीश वॉच धीस आता हे बघ देन द सन बिगॅन टू गेट हॉट आता सूर्याने अधिक तळपायला सुरुवात केली ही बिकेम व्हेरी व्हेरी हॉट तो अधिकाधिक उष्ण होऊ लागला आ सेड द मॅन नाऊ इट्स टू हॉट आता तो माणूस म्हणाला अरे बापरे आता तर खूपच गरम व्हायला लागलं उकडायला लागलं हिट टूक द ब्लँकेट ऑफ त्याने ते ब्लँकेट फेकून दिलं काढून टाकलं अँड थ्रू इट इन अ कॉर्नर एका कोपऱ्यामध्ये फेकून दिलं नाऊ टेल मी हू इज स्ट्रॉंगर द सन ऑर द विंड आता बघा आता तो सूर्य त्याला विचारतोय आता वि आता सांग बरं कोण जास्त बलवान आहे सूर्य की वारा आता आपण पाहिलं की या पाठामध्ये सूर्य आणि वारा यांच्यामधील संवाद आहे वारा सूर्याला म्हणतो आहे की मी बलवान आहे सूर्य त्यावर काहीच उत्तर देत नाही परंतु त्या आपण कसे बलवान आहोत हे दर्शविण्यासाठी वारा प्रयत्न करतो तो अधिक वेगाने वाहू लागतो परंतु तो माणूस शेतातला ब्लँकेट घेतलेला माणूस ब्लँकेट फेकून देत नाही उलट वारा सुटल्यामुळे त्याला अधिक थंड वाटतं आणि मग तो आणखी गुंडाळून बसतं आता सूर्य प्रयत्न करतो सूर्य तळपायला सुरुवात करतो आणि अधिक गरम व्हायला लागतं आणि गरम झाल्यामुळे तो माणूस ब्लँकेट फेकून देतो आणि मग सूर्य विचारतो कोण बलवान आहे मी की तू तुम्हाला काय वाटलं बरं कोण बलवान असेल कोण बलवान आहे तसं तुम्हाला जाणवलं नक्कीच सूर्य आता हा धडा तुम्ही वाचा आणि यात आलेले कठीण शब्द पुन्हा एकदा लिहून काढा थँक्यू